नमस्कार, नेहाच चॅनलमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांत. संक्रांती हा सण सगळ्यांच्याच आवडीचा आहे. एकतर हा सण मुख्य म्हणजे पहिल्यांदा येतो तो नवीन इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीलाच असतो, त्यामुळे सगळीकडे छान उत्साहवर्धक वातावरण असतं. आणि ह्या निमित्ताने घरामध्ये गुळपोळीचा नैवेद्य होतो. तशी गुळपोळी वर्षातनं एकदाच करतो, कितीही जरी ठरवलं करूया तरी पण बेत नाही होत गुळपोळीचा. म्हणून संक्रांतीच्या निमित्ताने का होईना गुळपोळी नक्कीच केली पाहिजे. भारतीय सणांना वैज्ञानिक आणि शास्त्रीय असं महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या बाबतीतही तसंच आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणजे सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण होतं. यालाच बऱ्याच ठिकाणी उत्तरायण असंही म्हटलं जातं. आणि ह्या उत्तरायणाच्या निमित्ताने पौष्टिक असा बेत केला जातो. आता हा पौष्टिक बेत आपणही करणार आहोत. तर साधी सोपी गुळपोळी कशी करायची ते आपण बघूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. पण आधी भिजवणार आहोत कणिक आणि त्याच्यानंतर गुळ बनवणार आहोत. कारण कणिक भिजवल्यानंतर अर्धा तास आपल्याला ते मुरत ठेवायला लागतं, त्यामुळे आपण आधी कणिक भिजवूया आणि त्यानंतर गुळ तयार करूया. हे बघा, इथे घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, त्यानंतर मीठ चवीपुरतं आणि कणिक मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. तर आपण आधी गव्हाचं पीठ घेऊया. त्याच्यामध्ये घालूया मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, त्यानंतर मीठ चवीपुरतं, मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि घालूया तेल. तेल व्यवस्थित या पिठाला आपण चोळून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान पिठाला पूर्ण तेल चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पोळ्या छान खुसखुशीत होतात. छान सगळ्या पिठाला आपण तेल लावून घेतलेलं आहे. बघा, व्यवस्थित तेल लागलेलं आहे. अशी घट्ट मूठ तयार होते, याचा अर्थ आपलं तेल सगळ्या पिठाला लागलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया. एकदम पाणी नाही घालायचं आहे, सेमी सॉफ्ट डो बनवायचा आहे आपल्याला याचा. आपला डो बनवून तयार आहे, झालेला आहे. हे बघा, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, असा सेमी सॉफ्ट डो बनवलेला आहे. आता थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि मग अर्धा तासाकरता रेस्ट करायला बाजूला ठेवूया. तोपर्यंत ते अर्धा तास छान मुरेल पीठ. तर आपला असा हा डो बनवून झालेला आहे. आता आपण झाकून अर्धा तास बाजूला ठेवूया. अर्धा तास आपलं पीठ मुरतं आहे, तोपर्यंत आपण गुळपोळीचा गुळ करून घेऊया. इथे मी घेतला आहे 1/2 कप एवढं दाण्याचा कूट, त्यानंतर 1/2 कप बेसन, 1/2 कप किसलेलं सुखं खोबरं, 1 चमचा एवढी वेलची पावडर, 1 चमचा एवढी जायफळ पावडर, त्यानंतर 1/2 कप खसखस आणि 1/2 कप तीळ. हे साधे तीळ आहेत. आणि इथे घेतला आहे साधारण 1/2 किलो एवढा साधा गूळ. तर हे सगळे जिन्नस आहेत, अगदी सोपं प्रमाण आहे. सगळं प्रमाण 1/2 कपाचं आहे, म्हणजे 1/4 कपाचं आहे सगळं प्रमाण. आणि फक्त वेलची पावडर, जायफळ पावडर 1-1 चमचा आणि 1/2 किलो गूळ. आणि याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूपही ॲड करायचं आहे. आपल्याला बेसन भाजायला लागणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 2 चमचे इतकं तूप लागणार आहे. एक पॅन ठेवला आहे, पॅन तापला आहे, त्याच्यामध्ये आपण आता आधी हे तिळी घालूया. तिळी छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचेत. तिळी जास्त भाजून नाही घ्यायचेत, नंतर ते कडवट होतात, त्यामुळे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचेत. आपले खमंग भाजून झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊया. थंड होण्याकरता असे सगळे जिन्नस भाजून आणि थंड करून आणि मग आपल्याला वाटायचे. आता हे तिळ आपले भाजून झाले आहेत.
खसखस ही छान खरपूस भाजून झालेली आहे, आता ही पण थंड करायला प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता घेऊया सुकं खोबरं। आता आपल्याला बेसन भाजायचं आहे। बेसन भाजण्याकरता मी इथे साधारण एक चमचा एवढं तूप घेते आहे। तुपावर आपल्याला बेसन भाजायचं आहे। खमंग तूप वितळलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण बेसन घालूया। बेसनही छान खरपूस भाजून झालेलं आहे, आता तेही आपण थंड करायला ठेवूया। आपण भाजलेले सगळे जिन्नस बऱ्यापैकी थंड झालेले आहेत, आपलं मिश्रण गार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि याची पावडर करून घ्यायची बारीक। याच मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप एवढा दाण्याचा कूट। तुमच्याकडे दाण्याचा कूट तयार नसेल तर पाव कप शेंगदाणे घेऊन ते भाजून त्याचा कूट करा। माझ्याकडे तयार होता म्हणून मी डायरेक्ट दाण्याचा कूट घालते ह्याच्यामध्ये। त्यानंतर घालायचे आहेत आपल्याला एक चमचा एवढी वेलची पावडर, एक चमचा एवढी जायफळ पावडर। आता हे सगळं मिश्रण आपण छान बारीक वाटून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ घालून पुन्हा वाटायचं आहे। आधी आपण एवढं मिश्रण वाटून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता बारीक पावडर झालेली आहे, सगळी छान बारीक एकदम मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे गूळ। साधा गूळ आहे हा, साधारण 250 ग्रॅम इतका गूळ घेतलाय मी। आता हा या मिश्रणामध्ये घालूया आणि पुन्हा एकदा मिक्सरवर बारीक करून घेऊया, जेणेकरून छान मिक्स होईल आणि आपला गुळपोळीचा गूळ तयार होईल। हे मिश्रण आता बारीक करून घेऊया। गूळ वाटून घेतलाय आपण, बघूया एकजीव झालाय का। छान एकजीव झालेला आहे गूळ, तुम्ही बघू शकता। आपण भाजून घेतलेले जे मिश्रण होतं त्या मिश्रणाबरोबर छान एकजीव झालेला आहे गूळ मिक्सरमधनं। तुम्हाला जर वाटलं की गुळाचं मिश्रण जास्त चिकट आहे तर तुम्ही थोडासा दाण्याचा कूट ह्याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्या, म्हणजे मग मिश्रण ड्राय होईल। आता ह्याच्यामध्ये मध्ये जर खडे राहिले असतील, हे बघा हा खडा आहे, असे मध्ये जर खडे राहिले असतील तर एका ताटामध्ये काढून मग तुम्ही हाताने मोडून घ्या तरीही चालतं। आता हे आपण एका ताटामध्ये काढूया मिश्रण। अर्धा तास झालेला आहे, आता आपण बघूया पीठ मुरलं आहे का। पीठ छान मुरलेलं आहे, आता आपण गुळपोळा करायला घेऊया। पुन्हा एकदा पीठ आपण मळून घेऊया। अर्धा तासानंतर आपण पोळ्या करायला घेण्याच्या आधी पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पुन्हा। आता गुळही आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूया। एका बाजूला तवा तापत ठेवलेला आहे, तवा तापतोय लो फ्लेमवर, तोपर्यंत आपण पोळ्या करून घेऊया। तुम्हाला हवं तशा लहान मोठ्या आकाराच्या पोळ्या तुम्ही करू शकता। पुरणपोळीला जसं आपण पुरणाचं स्टफिंग करतो, पुरण भरून घेतो, त्याच पद्धतीने मी करते। ह्या गुळाच्या पोळ्या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण कधीही आणि कितीही वेळा करू शकतो। तर अशा पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली आहे,
आता आपण भाजून घेऊया. पोळी मंद आचेवर भाजायची आपल्याला, जास्त फास्ट नाही करायचं आहे. गॅस बबल्स यायला सुरुवात झाली आहे. आता आपण पोळी उलटून घेऊया. सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रेस करून घेऊया. खालच्या बाजूने छान भाजली गेली पाहिजे. पोळ्या झालेल्या आहेत आणि ह्या पोळ्या पूर्ण गार झालेल्या आहेत. गुळपोळी कधीही गरम खायची नाही. नैवेद्य दाखवायचा आहे या पोळ्यांचा, म्हणून मी याच्यावर तूप घालते. तुपाबरोबरच गुळपोळी खायची म्हणजे वाजत नाही, कारण सगळे उष्ण पदार्थ ह्याच्यामध्ये असतात. म्हणून पोळीबरोबर तूप भरपूर प्रमाणामध्ये खायचं. तर खमंग अशा गुळपोळ्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच छान छान रेसिपींकरता नेहा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार.